तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजीव राजळे यांच्या अनुपस्थितीत उर्वरित सर्व उमेदवारांनी राजळे यांना बिनविरोध निवडून दिले. तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजीव राजळे यांची त्यांच्या अनुपस्थितीत उर्वरित सर्व संचालकांनी बिनविरोध निवड केली. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ होते. संघाचे माजी अध्यक्ष मधुकर काटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवड प्रक्रिया पार पडली. घुले ढाकण्यांच्या व्यूहनीतीला उत्तर देण्यासाठी राजळे स्वतः मैदानात संघाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून मतदारांपुढे जाणार आहेत. तर विरोधकांनी त्यांचं कामच आहे आरोप करणं, आणि खरं म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी किती संस्था चालवल्या पहिल्यांदा त्या पाहाव्यात. जी एकच संस्था त्यांनी चालवली शेवगाव तालुक्यामध्ये बोदेगावमध्ये केदारेश्वर कारखाना, त्या कारखान्यामध्येच काय झालं, पुढं मुंडे साहेबांबरोबर वाद कसे झाले, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बँकेबरोबर लवाद कसा नेमला गेला, आणि त्यांच्या उतार्यावर आता बोजा चढलेला आहे संचालक मंडळाच्या. तुम्ही केदारेश्वरच्या कोणत्याही संचालक मंडळाकडे जा, हसनापूरला जा, मुंगीला जा, शिंगोरीला जा, तर बिचाऱ्या संचालकांच्यावर बोजा चढलेला आहे आता जमिनीवर. ते खरेदी विक्री करू शकत नाहीत, इतकी वाईट परिस्थिती तिथे त्या ठिकाणी आहे. कर्मचारी देशोधडीला लागला. जो कर्मचारी ज्याने रात्रंदिवस एक केलं, आज त्याची दानादिन झाली. तो ह्या आशेवर होता की आपली नोकरी टिकून राहील, लग्न लावलं, मुलं बाळं झाले. आज जर ही अवस्था त्यांची आहे तर मला वाटतं त्यांनी आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं. आहे ज्या ताब्यामध्ये संस्था आहेत त्या चांगल्या चालाव्यात. राजळेंच्या अशा निर्णयानं आता संघाच्या निवडणुकीतून घुले ढाकणे विरुद्ध राजळे असा सामना अधिक चुरशीचा आणि काहीसा तणावपूर्ण होणार आहे. तालुक्याच्या सहकाराच्या इतिहासात प्रथमच सभागृहामध्ये सभागृह नेता अनुपस्थित असताना अध्यक्षपदावर निवड करून कार्यकर्त्यांनी नेत्यावर निष्ठा व्यक्त केली आहे. निवड जाहीर झाल्यानंतर सर्व संचालक आणि काही कार्यकर्ते कासार पिंपळगाव इथं त्यांच्या निवासस्थानी स्वागत आणि बैठकीसाठी गेले. राजळे यांच्या एंट्रीनं तालुक्यातील राजकारण अधिकच गतिमान होऊन पक्ष संघटनेकडेही आता त्यांच्याकडून लक्ष दिलं जाईल. भाजपाच्या नूतन अध्यक्षांच्या कारकिर्दीत पालिका, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा प्रमुख निवडणुका होणार असून त्याची सुरुवात संघापासून होणार असल्यानं राजळेंनी तालुका संघाचं पद स्वीकारून तालुक्याचं राजकीय सारथ्य जाहीरपणे हाती घेतलं. यापूर्वी पडद्यामागून सत्ता सूत्रे सांभाळणारे राजीव राजळे आता पडद्याबाहेर पडल्यानं विरोधी नेते आणि कार्यकर्ते सुद्धा सावध झालेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजळेंच्या ताब्यात सत्ता आहे. मुख्य इमारत पाडून त्या जागी अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. त्याची कागदोपत्री पूर्तता होऊन कामाचा शुभारंभ राजळे यांच्या हातून होण्याची शक्यता आहे. प्रथमतः मी पाथर्डी खरेदी विक्री संघाच्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो की खरं तर अनेक जबाबदाऱ्या अंगावर असतानाही ही जबाबदारी माझ्याकडे दिली. निश्चितपणे खरेदी विक्री संघाचा कारभार गेल्या 15-20 वर्षापासून खरं तर तीर्थरूप आप्पासाहेब आणि माझ्या नेतृत्वाखाली सातत्यानं हे संचालक मंडळ काम करत होतं. आपण अनेक नवीन नवीन उपक्रम त्यामध्ये राबवले. त्यामध्ये पेट्रोल पंपचा उपक्रम आहे नव्याने. आता आपण त्या ठिकाणी लोकनेते आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृह याचे उद्घाटन येत्या महिन्यात 1.5 महिन्यात आपण करत आहे. त्याचबरोबर आता आपण नव्याने जी आत्ताची वास्तू आहे त्या ठिकाणी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बरोबरच त्यावर ऑफिसेस आणि ऑफिसेस. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.